बच्ची की लड़की लापता पर अब विधायक रवि राणा की प्रतिक्रिया सामने आ रही है। राणा ने अमरावती पुलिस ठाकरे सरकार पर वसूली का आरोप लगाया है। शोधलं रात्रीकाल आणि त्याचप्रमाणे तिथले रेल्वे पोलीस या रेल्वे पोलीस आणि सातारा एसपी ची कामगिरी आहे। याच्यामध्ये कुठेही अमरावती सीपीचा संबंध नाही आहे। पण मी आपल्याला सांगतो या अमरावतीमध्ये आरती सिंग ह्या उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सीपी बनून आल्या। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये यांनी अमरावतीमध्ये वसुली पथक निर्माण केलं आणि वसुली पथक हे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये चालत होतं। पण देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये वसुली पथक चालणार नाही। लवकरच गणपती नंतर आरती सिंगची उचलबांगडी होणार आणि चांगला सक्षम मजबूत सीपी अमरावतीला देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये मिळेल। कारण की आज ज्या पद्धतीनं वसुली पथक आरती सिंगने अमरावतीमध्ये नेमल्यामुळे अनेक लहूजाचे प्रकरण असू द्या, दंगे असू द्या की कोल्हे मर्डर कांड असू द्या की अनेक असे प्रकरण आहे ज्यापासून अमरावतीचं नाव बदनाम झालेलं आहे। कारण की आरती सिंग जिथेही जाते त्या ठिकाणी वसुली पथक नेमते आणि वसुली पथक नेमण्याची प्रथा हे उद्धव ठाकरे सीएम असताना होती। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे, सक्षम नेते आहे, त्यांच्या काळामध्ये अजिबात हे चालणार नाही। एखाद्या नेत्याची चमचेगिरी करून जर आरती सिंग पोस्टिंग मिळवत असल ती चमचेगिरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मजबूत आहे ती चमचेगिरी सुद्धा त्यांची चालणार नाही। ताबडतोब त्यांना त्यांची उचलबांगडी केली जाईल आणि त्या ठिकाणी अमरावतीमध्ये चांगला सीपी या ठिकाणी मिळेल।